सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कनवाड्यात वाळूची चोरी, शासनाचा आदेश धाब्यावर, महसूल विभागाचे दुर्लक्ष, तलाट्याने कनवाड्यात मुक्काम ठोकावा, जनतेची मागणी. शिरोळ तालुक्यातील कनवाड येथील कृष्णा नदी पात्रातून गुरुवारी रात्री मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी करण्यात आली. शासनाचा आदेश धाब्यावर बसून बिनदिक्कतपणे यांत्रिकी बोट नदी पात्रात सोडून सुमारे 200 ट्रॉल्या वाळू उपसा करण्यात आली आहे. कनवाडचे तलाटी राहण्यास कोल्हापूरला असल्यामुळे ते रात्री कनवाड मध्ये हजर नसतात. त्यातच वाळू उपशासाठी कोतवालची असलेली मुकसंमती यामुळे वाळू तस्करांनी वाळू उपसा करण्याचा धंदा रात्री जोरात सुरू केला आहे. याबाबत शिरोळचे निवासी नायब तहसीलदार जे वाय दिवे यांच्याशी शुक्रवारी संपर्क साधला असता ते म्हणाले की रात्रीच्या वेळी उपसा सुरू होतो, यावेळी फोन केला असता तर कारवाई केली असती. आता काय करणार, आज उपसा सुरू झाला तर फोन करा, कारवाई केली जाईल, असे उपदेशाचे ढोस त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना पाजले. महानगर न्यूज साठी कनवाडहून चंद्रकांत भाट.